बघा अभ्यासाचं वातावरण मेंटेन करा टी व्ही अजिबात बघू नका घरामध्ये अभ्यासचं वातावरण मेंटेन करा लहान बहीण भावासंग अजिबात टाइमपास करू नका भांडण करू नका लक्षरी आहे का मी काय सांगतो लहान बहीण भावानं तुमचा आदर्श घेतला पाहिजे की माझी मोठी दिदी खूप अभ्यास करते माझा मोठा भैया खूप अभ्यास करतो नंतर आमचे मोठे भैया दिदी निवड दलिन आहेत टी व्हीवर नुसतं काहीतरी बघत बसतात किंवा मोबाईलवर काहीतरी वेगळंच बघत बसतात असं म्हणलं नाही पाहिजे त्याला तुम्ही आदर्श असायला पाहिजे हे घरात वातावरण मेंटेन तुम्ही करायलाच पाहिजे इफ यू आर एल्डर ॲट युअर होम जर तुम्ही तुमच्या घरात मोठे असाल हे वातावरण मेंटेन करा मग जबरदस्त फायदा होईल